होता सिकंदर से संदीप बापा पंच पाठवा वरती व्यासपीठा वरती एक पंच पाठवा चालू द्या उशीर होईल आणि प्रमुख मान्यवरांच्या सुहासे मुख्य व्यासपीठावरती कुर्सीची सलामी आलेली आहे। ऑल इंडिया चॅम्पियन मोहनराव खोपडे व्यासपीठावर आलेले पंच सिकंदर से वाशिम जिल्हा लालपट्टी पृथ्वीराज मोहन पुणे शहर निळीपट्टी महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब रामदासजी तडस साहेब बाळाभाऊ बेगडे हर्षवर्धनजी पाटील साहेब भीमराव अण्णा तापकीर त्याचप्रमाणे वाक्याची भचडी मैदानात आलेले आहे। लाल पट्टीचा सिकंदर शेख निळ्या पट्टीचा पृथ्वीराज मोहन पुणे माइक कंट्रोल करा आता एक आकर्षक प्रेशरी लढत माती प्रभा आकडा एक वरती होते। समोरील संयोजकांना विनंती आहे आपण साईडला व्हायचंय समोरील संयोजक सुजित जी वाळके सर्व संयोजकांना एका बाजूला करा कृपया सिकंदर शेख वाशिमला हात वरती करा लाल पट्टी पृथ्वीराज मोहन हात वरती करा पुणे शहर गिळीपट्टी कुस्तीला सरपंच म्हणून सोनू काबिले साईड पंच म्हणून नितीन शिंदे आखाडा प्रमुख म्हणून नामदेवजी बद्रे आणि ज्युरी ऑफ अपिली साठी अंकुश नाना वलकडे विनय कुमार आणि आखाडा प्रमुख नामदेवजी बद्रे आणि कुस्तीची सुरुवात होते। एक जबरदस्त प्रेशरी लढत यातील विजेता पृथ्वीराज मोहन व सिकंदर शेखाची कुस्ती सुरू झालेली दोन्ही नामांकित महाराष्ट्राचे पैलवान सिकंदर शेखने हरियाणा पंजाब जम्मू या इथे आपल्या करून प्रचंड दबदबा निर्माण केलेला आहे। महाराष्ट्रामध्ये उत्तर भारतात सिकंदर शेख आणि कुस्तीचा सुधार सिकंदर मोहन तालुक्यातला सिकंदर वाशिम जिल्ह्याचा प्रतिनिधित्व करतो आणि पृथ्वीराज मोहन महाराष्ट्र केसरी अमृता मोहन यांचा नातू आणि या पुणे जिल्ह्याचा उगवता तारा जरा टाळ्याला दोन्ही पैलवानांसाठी आणि सर्वांनी हात वर करायचा आणि बजरंग बलीचा जय जयकार करायचा जो हात वर करणार ना त्याला देव हात देणार नाही जो जय म्हणणार ना त्याला जीव देणार नाही बोलो बजरंग बली की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय रघुवीर संभाजी महाराज की जय भारत माता की जय माइक कंट्रोल करा पंतांना एकमेकाला ऐकू येऊ द्या माइक कंट्रोल करा थोडी शांत आखाड्यावर उभे असणारे स्वयंसेवक सर्व स्वयंसेवक पदाधिकाऱ्यांना विनंती आहे पोलीस पदाधिकाऱ्यांना विनंती आहे यांच्या माध्यम लढा लागलेला सिकंदर आक्रमक पवित्र्यामध्ये एक प्रेशरी लढत अखंड महाराष्ट्राचं लक्ष वेधून येणारी ही कुस्ती हजारो प्रेक्षकांनी श्वास रोखलेले शांतता थोडी समोरासमोर कुस्तीला प्रारंभ झालाय तीन तीन मिनिटाच्या दोन फेऱ्या आणि मध्ये 30 सेकंदाची विश्रांती आंतरराष्ट्रीय नियमानं वेळेनं कुस्ती बांधलेली आहे। प्रदीप दादा कत्ते यांच्या माध्यमातून आणि मृदुराच्या अनेक लढती जिद्द थरारक लढती आज फुलगावच्या नगरीमध्ये गेले 3-4 दिवस चालवत आणि उद्याही थरार लढणार आहे आणि जो विजय होईल त्याला किरण शेठ ठाकूर यांच्याकडून थार जीप आहे जयस्कन यांच्याकडून उपविजेत्याला जॉनडियर ट्रॅक्टर आणि प्रत्येक गटातील सुवर्ण पदक विजेत्याला स्प्लेंडर गाडी। खऱ्या अर्थानं गेल्या वर्षी मुरलीधरांना मोहोळ यांनी
अशीच लाखो रुपयांची बक्षीस दिली आणि याही वर्षी प्रदीप दादा कंत यांच्या वतीने आयोजित महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत पुन्हा एकदा लाखोंची बक्षीस। आदरणीय विद्याधर कंत आहे पहा, सिकंदर चादर चुकून हात पडला होता आणि पुन्हा वर्षी कुस्ती पुन्हा समोरासमोर चालू झाली आहे। दोन्ही पहलवान एकमेकांचा अंदाज घेत आहे। गेल्या वर्षी या स्पर्धेसाठी आवर्जून वेळ काढून आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब उपस्थित झाले होते आणि याही वर्षी या स्पर्धेसाठी वेळ दिलेला आहे आणि महाराष्ट्रातील खेळाडू वाढले पाहिजेत। या वर्षी महाराष्ट्र शासनाने आशियाई स्पर्धेतील खेळाडूंसाठी बक्षिसाची रक्कम वाढवलेली आहे। असे क्रीडाप्रेमी उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस व्यासपीठावर उपस्थित आहेत, त्यांच्यासाठी सुद्धा जोरदार टाळ्या वाजल्या पाहिजे। फक्त दोन पेक्षा जास्त नाही, तीन मिनिटाची फेरी संपलेली आहे, तीन सेकंदाची विश्रांती आहे। कोण फलंदाज लाल पट्टी, कोण फलंदाज लाल पट्टी झिरो, निळी पट्टी एक। पृथ्वीराजने आपल्या खात्यामध्ये एक गुण जमा केलेला आहे। पहिल्यांदाच ही कुस्ती आलेली आहे, पहिल्यांदा महाराष्ट्राच्या कुस्ती इतिहासामध्ये पहिल्यांदा जी कुस्ती आलेली आहे। परशुराम पवार जरा शांत करा आणि पुन्हा एकदा कुस्तीला प्रारंभ। खऱ्या अर्थाने प्रदीप दादा कंतांनी हे करून दाखवलं आणि महाराष्ट्रातील पहलवानांना उपलब्ध करून दिला। पृथ्वीराज आता दोन्ही पहलवान आक्रमक बलदंड ताकदीचा पृथ्वीराज आणि एक चपळ चित्ता सिकंदर। जब जमी पर खुदा भी आसमान से देखता होगा क्या चीज उसने बनाई वो भी सोचता होगा। अशी पृथ्वीराज हल्ला धुडका लावते, पृथ्वीराज नक्कीच त्यांना फायदा होतोय आणि सिकंदर अतिशय धाडसानं या ठिकाणी कुस्ती चालू आहे। पण मला वाटते पृथ्वीराज मोहोळ यांच्या वजनाचा नक्कीच फायदा होत आहे। कुस्ती आहे, ते दोन्ही पहलवानांचं कौतुक केलं आणि शांततेमध्ये स्पर्धा चालू आहे। समस्त जगभरामध्ये महाकेली युट्यूब चॅनलच्या माध्यमातून ही कुस्ती स्पर्धा लाईव्ह दाखवली जाते। पारदर्शकरित्या स्पर्धा संपन्न होते, कुणावरती अन्याय होणार नाही, प्रत्येकाला न्याय देण्याचं काम या स्पर्धेच्या माध्यमातून होतोय। पुणे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून गुण फलका सिकंदर शेख एक, पृथ्वीराज मोहन एक, समाज पैकी लाल पट्टी एक गुण, निळा पट्टी एक गुण, सब समान गुण आहेत। एक मिनिट 42 सेकंदाचा अवधी शिल्लक आहे। कोणी धोका पत्करायला तयार नाही, लक्षात आले का प्रेक्षक मंडळी? वाऱ्यासारखा लढणारा सिकंदर सुद्धा विचारपूर्वक लढायला लागला। वेळेने आणि नियमाने बांधलेली कुस्ती, पुढे आव्हान तितकं सगळं मोठं आहे। पृथ्वीराज मोहन अहो त्याचे आजोबा अमृता मोहन मुलतानी नावाची खासियत असणाऱ्या त्या मोहन पहिला आणि मानवी वाघ लढायला गेले आहेत। वाघाचे छाने टाळ्या 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 पाहिजे त्या पुन्हा एकदा जबरदस्त न थांबता कुस्ती चालाय। दोघांसाठी टाळ्या, दोघांसाठी टाळ्या। वेळ पृथ्वीराज मोहोळच्या खात्यामध्ये एक गुण जमा झालेला आहे। गुण फलक आहे लाल पट्टी एक, निळा पट्टी दोन। कुस्तीचा समृद्ध शेवटचा शिल्लक आहे। काहीही होऊ शकतं, कोणत्याही क्षणाला निकाल बदलण्याची क्षमता असणारे दोन्ही पहिलवान, चाणाक्ष आणि बुद्धिमान त्याचं नाव पहिलवान, एडा डोक्याचं कामच नाही। एका क्रिकेटपटून हा कुस्तीचा मेळा भरवला आणि अवघा फुलगा पुणे जिल्हा कुस्तीमय झाला। प्रदीप दादा कंत यांच्यासाठी जरा जोरदार टाळ्या वाजवायच्या प्रेक्षक मंडळी। पुन्हा एकदा
जोरदार टाळ्या वाजवतोय मी प्रदीप दलाकर यांच्यासाठी। बोलो बजरंग भली चला सगळे खाली बसा सगळे खाली बसा। अगदी सुंदर कुस्ती चालू सगळ्यांनी खाली बसा। सर्वांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा जय जयकार करायचा। हा झाला सिकंदरचा 11 वाजला शेवटची 30 सेकंद पडा लावण्याचा प्रयत्न सिकंदर शेखचा तो आला धरता नव्हते पृथ्वीराज जबरदस्त जिगार आणि जिदारी दोन मारला वावला एकावरती तुटून पडलेले आहे। बोलो हॅलो निळ्या रंगाचा पट्टी बांधलेला कुस्तीगीर कुस्ती करण्यासाठी जाता करत होता म्हणून पत्नी क्वेश्चन आणि एक पॉइंट पुण्याला बाल केलेला आहे। संपलेल्या कुस्तीमध्ये सिकंदरचे वाशिम जिल्हा लाल पट्टी विजय।